काही दिसत नाही तरीही मला शिवाजी व्हायचे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकत आहात, मला शिवाजी व्हायचे, मला शिवाजी महाराज व्हायचं नाहीये. कारण 350 वर्ष होऊन गेली, शिवाजी महाराजांसारखा राजा आजपर्यंत कोणी झालाही नाही आणि भविष्यात सुद्धा कोणी होणारही नाही. मला शिवाजी व्हायचे, शिवाजी महाराज नव्हे. मला शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून माझ्या क्षेत्रातला शिवाजी व्हायचे. शिवाजी महाराज प्लॅनिंग टायमिंग सक्सेस म्हणजे शिवाजी महाराज. जगातला सर्वात उत्कृष्ट इंजिनियर म्हणजे शिवाजी महाराज. जगातला सर्वात मोठा सायकोलॉजिस्ट म्हणजे शिवाजी महाराज. सर्वात मोठा सोशियोलॉजिस्ट म्हणजे शिवाजी महाराज. मित्रांनो आपण उपयोग करण्यासाठी इथं आलेलो आहोत, पण जे काही गुण उपयोग करण्यासाठी आपल्याला पाहिजे ते सर्व सापडतील आपल्याला शिवचरित्रामध्ये. शिवाजी महाराजांच्या त्या आयुष्याचं जे पुस्तक आहे त्याच्यातून आपण सर्व शिकू शकतो. आदरणीय चॅनल सरांनी आपल्याला खूपच छान मार्गदर्शन केलेलं आहे. आपले ते सुप्त गुण आपल्याला कळालेले आहे आणि ते आपलं मार्क सुद्धा आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो जर आपण सह्याद्रीचं नाव घेतलं तर आपल्याला आठवतात शिवाजी महाराज. गड किल्ले म्हटल्यावर शिवाजी महाराज, महाराष्ट्र म्हटल्यावर शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे होते शिवाजी महाराज. महाराष्ट्रात अनेक जाती आहेत, सर्व जातींचा जो माणूस आहे तो महाराष्ट्रात राहतो म्हणून तो मराठी आहे. म्हणून मराठी माणूस म्हणजे शिवाजी महाराज. आणि ते शिवाजी महाराज आपण त्याच पद्धतीने लक्षात ठेवले पाहिजे. शिवाजी 350 वर्षापूर्वी औरंगजेबाला प्रत्येक मावळ्यामध्ये शिवाजी महाराज दिसायचे. का बरं का प्रत्येक मावळा शिवाजी महाराजांसारखा दिसायचा म्हणून? कारण प्रत्येक मावळा हा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत होता. त्यांचे शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते अंगीकारून तो मावळा लढत होता महाराष्ट्रासाठी, स्वराज्य उभं करण्यासाठी. म्हणून औरंगजेब हादरून गेला होता की नक्की शिवाजी कोण? प्रत्येक मावळ्यात त्यांना शिवाजी महाराज दिसत होते. बरोबर, शिवाजी महाराजांनी काय केलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर 2020 आपल्याला राहून चालणार नाही. आपल्याला जावं लागेल 16व्या शतकात. तर तेव्हा कशी होती महाराष्ट्राची स्थिती? महाराष्ट्र हा गुलामगिरीत होता. प्रत्येक जातीतला माणूस हा गुलाम होता, माणसाला मनाप्रमाणे जगता येत नव्हतं. पण महाराजांनी काय केलं आणि शिवाजी महाराजांचे वडील सुद्धा हे चाकरच होते, जॉब करत होते दुसऱ्यांकडे. बरोबर, आणि हा जो अन्याय होत होता मराठी माणसावर तो जिता माता बघत होते. कोणामध्ये हिंमत नव्हती त्या जुलूम करणाऱ्यांवर हाक करण्याची किंवा त्यांचा आपोस करण्याची. पण ते जे दुःख होतं ते जिता माता बघत होत्या. त्यांनी तेव्हा ठरवलं, एक स्त्री असून त्यांनी ठरवलं की या महाराष्ट्राला राजा मी देणार, मी स्वराज्यासाठी या महाराष्ट्राला वारी देणार. आणि त्याच काळात त्यांच्या पोटात एक बाळ वाढत होतं. जिता मातांना कशाची भाव आहे तर दानपटा चालवण्याचे, घोड्यावर स्वार होण्याचे, आसनावर आरूढ होऊन स्वराज्याची स्वप्ने पाहण्याचे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या झालेल्या बाळाच्या मनामध्ये सुद्धा स्वराज्याची हिंदी पेटवली. विद्यार्थी मित्रांनो ही हिंदी नुसती पेटवली नाही तर तो शिवाजी घडण्यासाठी जिता मातांनी केवढी मेहनत घेतली. एक स्त्री असून माता म्हणून तो लेडीज फर्स्ट काय करत आहे? लेडीज फर्स्ट. एक स्त्री जर तेव्हा एक राजा घडवू शकते, आज स्त्रियांना गरज नाही. स्त्री सुद्धा गंभीर सामर्थ्यवान आहे आणि त्यामुळे स्वराज्य उभं राहील. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगते की आयुष्यामध्ये आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून एकदा तरी शिवचरित्राचा तुम्ही अभ्यास करा. तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की आपण काय केलं आहे. जर आपण आयुष्यात शिवचरित्र वाचलं नाही तर महाराष्ट्रात राहून आणि आयुष्यात येऊन आपण काहीच